नमस्कार, मी नीलिमा कदम, इयत्ता 6वी मराठी बालभारती, भाषाभ्यास व व्याकरण। तर नाम म्हणजे काय हे आपण मागील भागात बघितलं। एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला दिलेले नाव म्हणजेच नाम होय। झाड, मुलगा, सह्याद्री, मुलगी, घर, बालपण, शाळा, नदी, डोंगर ही सगळी काय आहेत? नाम आहे। कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला दिलेलं नाव। या नामाचे प्रकार कोणकोणते पडतात ते आपण आज अभ्यासणार आहोत। नामांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघूया। पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम। नामांचे तीन प्रकार पडतात, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम, हे तीन प्रकार पडतात। आता या तीन प्रकारांची अशा प्रकारे वैशिष्ट्य किंवा विभाजन केलंय ते आपण बघूया। बघा, सामान्य नाम या चित्रांचं तुम्ही निरीक्षण करा। बघा, ही जी चित्र आहेत, झाड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आंब्याचं, चिंचेचं, गुलाबाचं कोणतंही झाड येऊ शकतो। मांजर, मोठं मांजर किंवा छोटं मांजर, घर, कुत्रा, मुलगी, म्हणजेच एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। कुत्रा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणत्याही प्रकारचा कुत्रा येऊ शकतो। माझ्या डोळ्यासमोर हा कुत्रा आला, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरातील कुत्रा येऊ शकेल किंवा तुमच्या मित्राच्या घरातील कुत्रा येऊ शकेल, परंतु कुत्रा म्हणजेच त्याचे गुणधर्म काय आहेत? समान असणार आहेत। त्याला चार पाय, एक शेपूट, बरोबर दोन कान। घर, घर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रकारची प्रतिकृतीच नजरेसमोर येते, म्हणजे समान गुणधर्म आहेत। तर ही झाली सामान्य नामे। तर झाड, मुलगा, मुलगी, मांजर, कुत्रा, प्राणी, पक्षी, नदी, पर्वत, बघा, शहर, नदी, पर्वत, डोंगर, फुले, फळे, प्राणी, पक्षी ही सगळी सामान्य नामे होत। शहर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कोणतंही मोठं शहर म्हणजे गगनचुंबी इमारती, कारखाने अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर येतं। नदी म्हटल्यानंतर वाहणारं पाणी, आजूबाजूला झाड, हेच चित्र डोळ्यासमोर येणार आहे। पर्वत म्हटल्यानंतर उंच उंच असे डोंगर किंवा त्याच्यावरती खूप झाड, बर्फ, हे चित्र डोळ्यासमोर येतं। तर ही सगळी आहेत सामान्य नाम। एकाच जातीचा काय होतो? बोध होतो। ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध न होता त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा, व्यक्तींचा बोध होतो। त्यांच्यात समानपणा किंवा सारखेपणा आपल्याला जाणवतो। तर ही झाली सामान्य नामे। पुढचा प्रकार आहे विशेष नाम। बघा, ही चित्रांचं निरीक्षण करा। मुंबई, गोदावरी नदी, हिमालय, डेव्हिड, निहिरा आणि हे फूल मी नाव लिहिलं नाहीये, जास्वंद। बघा, ही नाव बोलल्यानंतर आपल्याला काही विशिष्ट गोष्टींचा किंवा ठराविक वस्तूंचाच बोध होतो आणि म्हणून ही झाली विशेष नामे। ज्या नामाने जातीचा बोध होत नसून
त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात। तर बघा, निहिरा म्हटल्यानंतर निहिरा नावाचीच मुलगी, जास्वंद हेच फूल आपल्या डोळ्यासमोर येणार, हिमालय हा उत्तुंग पर्वत डोळ्यासमोर येणार आहे, मुंबई म्हटल्यानंतर मुंबईतलं सगळे ब्रिज, मोठमोठ्या उंच उंच इमारती, रस्ते हे डोळ्यासमोर आपल्या येतं। म्हणजेच एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो, ही झाली विशेष नामे। बघा, सामान्य नाम आणि विशेष नाम, पर्वत, हिमालय, सह्याद्री, सातपुडा ही विशेष नाम, मुलगा सामान्य नाम, तर हिमांशु, लक्ष्मण, राजू, कपिल ही विशेष नाम, हिमांशु म्हणजे हिमांशु नावाचाच मुलगा, मुलगी म्हणजे सामान्य नाम, पण नम्रता, मधुस्मिता, स्वागता, नीता ही झाली विशेष नामे। शहर सामान्य नाम, तर पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, कलकत्ता ही विशेष नामे। नदी सामान्य नाम, तर गंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी ही विशेष नामे। तर अशा प्रकारे आपण सामान्य नाम आणि विशेष नाम बघितलं। पुढचा प्रकार आहे भाववाचक नाम। बघा, वात्सल्य, वात्सल्य हा शब्द म्हटल्यानंतर आपल्याला आईचं प्रेम, आईची ममता डोळ्यासमोर येते। आनंदी, दयाळू, रागीट, शूरता, म्हणजेच त्या वस्तूमध्ये किंवा प्राण्यामध्ये, व्यक्तीमध्ये असलेल्या गुणाचा किंवा एखादा गुणधर्म, त्यांचा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात। तर आपल्याला एखाद्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले त्यांचे गुण किंवा गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात। तर वात्सल्य, रागीट, दयाळू या शब्दातून आपल्याला एक गुणधर्म लक्षात येतो, तर ही भाववाचक नामे होत। या ठिकाणी मी काही शब्द दिलेले आहेत, त्यांचं तुम्हाला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नामामध्ये वर्गीकरण करायचं आहे। चला तर करा तुम्ही। बघा, रविवार काय येणार, विशेष नाम। समुद्र सामान्य नाम, अरबी समुद्र विशेष नाम। शिखर सामान्य नाम, तर कळसुबाई हे विशेष नाम, कळसुबाई शिखर आहे पण कळसुबाई हे विशेष नाम। कुत्रा सामान्य नाम पण मोती हे विशेष नाम। विद्यार्थिनी सामान्य नाम, तर नीता विशेष नाम। गुलाब विशेष नाम। इमानी, बघा गुणधर्म कळला, भाववाचक नाम। गोडी भाववाचक नाम। नवलाई भाववाचक नाम। सौंदर्य भाववाचक नाम। ताजमहाल विशेष नाम। आपुलकी भाववाचक नाम आणि स्वातंत्र्य भाववाचक नाम। तर अशा प्रकारे तुम्ही काही शब्द घेऊन त्यांचं सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे। तुम्ही तुमच्या मनाने काही शब्द घ्या आणि या ऍक्टिव्हिटीचा जरूर सराव करा। तर आज आपण सामान्य नाम म्हणजे काय बघितलं, तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। विशेष नाम, ज्या नामाने त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात। आणि भाववाचक नाम, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण किंवा गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो
त्यास भाववाचक नाम असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे काही शब्द घेऊन याचा सराव करा आणि